कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. विक्रांत के ना? नाही, नको. आहे, आपण घरी नाही होत, इट्स ओके, घेऊ शकतोस. ऍटलीस्ट हॅव वन ड्रिंक या, कम ऑन, चल 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 चल, घे घे घे. चीयर्स. नाइस. तारिका, हा, आज आपलं काम व्हायला हवं होतं. अरे हो, पण आता काय करणार, त्या ऑफिसरनीच आपल्याला टांग दिली, काय करू शकतो. पण इट्स ओके, मला असं वाटतं उद्या वेळ देतील ते आपल्याला. उद्याच तरी नक्की आहे का? हा, पण त्यांनी जर कॉल केला तर आपल्याला जावं लागेल. उद्या वेळ द्यायला पाहिजे त्यांनी, मला परत जायचंय नागपूरला. मी काही ते तंबू टाकून राहायला नाही आलीये, मला पण जायचंय नागपूरला परत. हो, पण माझी परिस्थिती समजून घे ना. हो हो हो, आय नो आय नो, तुझं लग्न झालंय हेच ना. इट्स ओके, अरे आपण इथे काय टाइमपास करायला आलोय का? आपण कामासाठीच इथे आलोय. काय वाटत असेल आरतीला? नाही, तिला जे वाटायचं ते वाटू दे, तू छान एन्जॉय कर ना इथे. का प्लीज विक्रांत, मला सांग तिला काय वाटणार आहे. तिला तिकडे एकटीला टाकून तू इथे माझ्या बरोबर जीवाची मुंबई करतोयस, हेच वाटणार आहे ना तिला? वाटू दे ना. आणि तुला खरं सांगू का, आरती ना म्हणजे माझ्या एवढी ओपन माइंडेड नाहीये. खरंच ती तुला असंच अडकवून ठेवणार आहे. मी इन केस हा, इन केस जर आपलं लग्न झालं असतं ना, म्हणजे एक दिवस काय, एक महिना जरी तू मुंबईला गेला असतास ना, तरी मला काही प्रॉब्लेम झाला नसता. तारिका, तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस? तू आरतीचा विषय काढलास म्हणून मी विषय काढला. मला हाऊस नाही आरती बद्दल बोलायची. ठीक आहे ठीक आहे, यात काही चिडायची गरज नाही. चिडत नाहीये मी असंच जस्ट नॉर्मली बोलले. ऐक ना, ते सगळं जाऊ दे ना, तू छान एन्जॉय कर. मी फार पिणार नाही आज. As you wish. मी आज खूप मजा करणार आहे. बोला मूल्य. वेदांताई ठीक आहे ना? अरे आम्ही फोन केला होता तर काहीच बोलले नाही रे ती. आईला म्हणाली जेवून फोन करते, ते सुद्धा तिने केलं नाही. हो अगं, मी होतो तिथेच. वेदांत खरं खरं सांग, ताई रडत होते का तिथे? नूतन काकू काही बोलल्या का तिला? नक्की काय झालंय प्लीज सांग ना. आई असं म्हणत होती की तिचा नेहमीसारखा आवाज येत नव्हता. अमूल्य, एवढं काही झालेलं नाहीये. ऍक्च्युली काय ना, आरती आईला जरा घाबरते आणि म्हणून लगेच रडायला येतं तिला. सो टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. मी आता आई आणि आरती दोघींना समजावून सांगितलंय, सो आता काही प्रॉब्लेम नाही. ओके वेदांत, आम्हाला सगळ्यांना खूप टेन्शन आलंय रे. अमूल्य अगं, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये, मी आहे ना इथे. मी एक काम करू का, मी आत्ता येते तिला भेटायला. आत्ता? किंवा तू तिला मला फोन करायला सांगतोस का? अमूल्य बघ, तुला यायची गरज नाहीये, मी सांगतो तिला फोन करायला. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.